स्वामी समर्थ आपण स्वप्नात जे काही पाहतो त्यामध्ये शुभ आणि अशुभ दोन्ही चिन्हे असतात स्वप्नात काही गोष्टी दिसणे खूप खास मानले जाते देव पाहणे शास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात कोणतेही देवता दिसले तर ते स्वप्न तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती दर्शवते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की लवकर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर वर्षाव करणार आहे बिळामध्ये जाताना स्वप्न पाहणे स्वप्नातील पुस्तकानुसार जर तुम्ही स्वप्नात स्वतःला झाडावर चढताना पाहिले किंवा बिळामध्ये साप जाताना दिसला तर ते तुम्हाला अचानक धनप्राप्तीचे संकेत देते रिकामी भांडी पाहणे स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात रिकामी भांडी दिसली तर ते शुभ मानले जाते अशी स्वप्ने पाहणे म्हणजे तुमच्या आर्थिक स्थिती सुधारणार आहे या स्वप्नानुसार तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकता तुमच्या कुठेतरी अडकलेला पैसा तुमच्याकडे परत येणार आहे गुलाबाचे फूल पाहणे स्वप्नशास्त्रानुसार झोपताना स्वप्नात गुलाबाचे फूल दिसले तर ते तुमच्यासाठी खूप शुभ असते गुलाबाचे फूल पाहिल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येणार आहे अशा स्वप्नांचा अर्थ असा आहे की आता लवकर तुमच्या मनाची कोणतीही इच्छा पूर्ण होणार आहे दूध पितांना दिसणे स्वप्नशास्त्रानुसार जर आपण स्वप्नात कोणीतरी दूध पितांना पाहिले तर ते तुम्हाला शुभ संकेत देते स्वप्नात एखाद्याला दूध पितांना पाहण्याचा अर्थ असा होतो की जे लोक पैशाच्या कमतरतेने त्रस्त आहेत त्यांची पैशाची समस्या दूर होणार आहे आणि लवकर त्यांना पैसा मिळणार आहे श्री स्वामी समर्थ